नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद बिवरे, हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन मणिपाल हॉस्पिटल बाणेर। आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे त्याचा विषय कोविड, भीतीपेक्षा समज महत्त्वाची। कारण काय झालं आहे, पुन्हा गेल्या काही दिवसांमध्ये कोविडच्या केसेस वाढायला लागल्या आहेत, कोविडच्या डिटेक्शनमध्ये कोविड रॅपिड अँटीजेन पॉझिटिव्ह यायला लागले आहेत आणि पुन्हा सगळ्यांच्या मनामधली भीती वाढायला लागली। पण या भीतीपेक्षा आत्ता या घडीला काय महत्त्वाचं आहे, तर समज महत्त्वाची आहे। तर आपल्याला काय समजायला पाहिजे, बेसिकली आपलं हे समजायला पाहिजे की कोविड मुळात कधी गेलाच नव्हता। आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती किंवा आपण ज्याला इम्युनिटी म्हणतो ती तयार झाली होती। कारण आपल्यापैकी काही लोकांना कोविड होऊन गेला, त्यामुळे ॲटोमॅटिकली अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार झाल्या। बहुतांश लोकांनी व्हॅक्सिन्स घेतले, त्यामुळे पण त्या प्रकारची एक इम्युनिटी ही शरीरामध्ये डेव्हलप झाली। मग हा जो कोविड होता त्याचं आत्ताचं अगदी लेटेस्ट स्वरूप जे होतं किंवा त्याचा जो काही एक व्हायरस होता तो होता ओमायक्रॉन। हा ओमायक्रॉन गेल्या कित्येक दिवसांपासून जणू काही शोधातच होता की त्याला एखादा म्युटेशन मिळतो आहे का, आणि त्याला तो मिळाला। आणि या नवीन म्युटेशनमुळं आता ओमायक्रॉनचा जो व्हेरियंट आहे आत्ताचा नवीन, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये 8-15 दिवसांमध्ये 2-3 आठवड्यांमध्ये आपण जे बघतो आहे तो व्हेरियंट आहे JN1। हा JN1चा ओमायक्रॉनचा व्हेरियंट हा आत्ताचा कोविड आहे। हा काय करतो आहे, अगदी सेम करतो आहे जे जुन्या कोविडमध्ये होतं, की रेस्पिरेटरी सिम्टम्स दिसत आहेत, खोकला येतो आहे, सर्दी होते आहे, अप्पर रेस्पिरेटरी सिम्टम्स जास्त दिसत आहेत, ताप येतो आहे, साध्या फ्लूसारखा वाटणारा हा परत एकदा तीच लक्षणांचा कोविड आहे। या स्थितीमध्ये आपण घाबरून जाण्यात काहीच अर्थ नाही। आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा जुन्याच कोविडचा त्याच व्हायरसचा एक व्हेरियंट आहे, ज्याला एक नवीन म्युटेशन मिळाल्यामुळे तो आता तयार झाला आहे आणि तो आपल्याला काही लक्षणं दाखवणार आहे। अगदी नक्की आणि निश्चित स्वरूपात ही लक्षणं गंभीर्यापर्यंत किंवा गंभीर लक्षणांपर्यंत जीवघेणी होण्याची शक्यता खूप कमी आहे। त्याचं कारण आपल्या सगळ्यांमध्ये डेव्हलप झालेली इम्युनिटी, आपल्या याआधी होऊन गेलेला कोविड किंवा आपण घेतलं व्हॅक्सिनेशन। मग या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, पुन्हा अगदी बेसिकच्या त्याच गोष्टी आपण करायला हव्यात। पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला खोकला किंवा अप्पर रेस्पिरेटरी अशी काही सिम्टम्स जाणवली तर आपण ताबडतोब स्वतःचं विलगीकरण करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी आपण अशा आजारी अवस्थेमध्ये, ताप आलेल्या अवस्थेमध्ये, लाक्षणिक अवस्थेमध्ये न फिरणे, आपला वावर सार्वजनिक ठिकाणी टाळणे। दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांनी व्हॅक्सिनेशन 2 व्हॅक्सिन्स घेतलेत पण बूस्टर व्हॅक्सिन घेतलेलं नाही आहे, ताबडतोब आपण ही सगळी बूस्टरची व्हॅक्सिनेशन घेऊन टाका, ते आत्ताही घेणं शक्य असतं। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर काही लक्षणं जाणवत आहेत तर आपण स्वतःचं काहीतरी लॉजिक लावून त्यावर उपाय न करता किंवा त्याच्या कुठल्या टेस्ट न करता आपण आपल्या डॉक्टरांकडे जा, आणि आपले डॉक्टरही आपल्याला जर गरज असेल तरच आपल्या तपासण्या करतील। आणि त्या तपासण्यामध्ये जरी आपल्याला कोविड अँटीजेन किंवा जो काही RT-PCR ही तपासणी जरी पॉझिटिव्ह आली तरी त्याला पळत जुन्यासारखेच उपाय आहेत की सगळं सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायची, त्याला कुठलंही काही वेगळ्या प्रकारचं दिलं जाणार नाही। अर्थात काही नवीन अँटीव्हायरल ड्रग्स आले आहेत पण ते अँटीव्हायरल ड्रग्स अगदी पहिल्या 2-3 दिवसात जर त्याचा उपयोग झाला किंवा त्याचा जर वापर झाला तरच त्याचा फायदा होतो आहे। आणि कुठल्या केसेसमध्ये अँटीव्हायरल ड्रग्स द्यायचे की नाही, लाक्षणिक औषधं कुठली द्यायची, अँटीबायोटिक द्यायचं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना ठरवू देत। त्यामुळे या येणाऱ्या कोविडला किंवा येऊ घातलेल्या कोविडला, की ज्यामध्ये नंबर ऑफ केसेस नक्की वाढणार आहेत, कारण जशी तपासणी वाढेल तशा केसेस वाढणार आहेत। असिम्प्टमॅटिक स्टेजच्या 100 जणांना जर तपासलं त्यातले आत्ता 5-10 जण कोविडचे पॉझिटिव्ह निघू शकतात। त्यामुळे ह्या सगळ्या येणाऱ्या येऊ घातल्या कोविडला घाबरू नका, त्याची भीती ही मनातली घालवून टाका, आणि त्या भीतीपेक्षा आपली समज महत्त्वाची आहे। तर या कोविडला समजून घ्या, आपल्या शरीरात त्याबद्दल ऑलरेडी इम्युनिटी तयार झालेली आहे, आपल्याला मास्क वापरायचं आहे, व्हॅक्सिनेशन झालेलं नसेल तर करून घ्यायचे, आणि काहीही त्रास वाटला तर डॉक्टरांकडे जाऊन दाखवायचं आहे। त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा, तुमची समज वाढवूया आणि भीती घालूया। धन्यवाद।